1 डिसेंबर रोजी रात्रीच्या सुमारास दारू पिऊन सुसाट वेगाने कार चालवत असताना एका दुचाकीला याची जोरदार धडक बसली. या धडकेत दुचाकी स्वार जागीच ठार झाला. हा अपघात इतका भीषण होता की पाहणाऱ्यांचेही अंगावर शहारे आले. चारचाकी गाडीला नंबर प्लेट नव्हती, शिवाय यात बसलेले दारू पिलेले होते. गाडीच्या मागील काचेवर लायन हार्ट असे लिहिलेले होते. लायन हार्ट म्हणजे सिंहाचे काळीज आणि यांनीच एका निष्पाप व्यक्तीचा जीव घेतला. अशा लायन हार्ट लोकांचा पोलीस प्रशासनाने बंदोबस्त करावा, सुसाट वेगाने बेदरकारपणे वाहन चालवणाऱ्यांच्या मुसक्या आवळाव्यात, अशी संतप्त मागणी नागरिक करीत आहेत. जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख यांच्या पुढे अशा स्टंटबाज वेगाने गाड्या चालवणाऱ्या लोकांचे आव्हान असून यांना जर बसण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून गंभीर दखल घेऊन कारवाई होणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. व्हीएम न्यूज मराठी, सातारा.